पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हीएन न्यूज मराठी तसेच व्हीएन न्यूज मराठीच्या असंख्य प्रेक्षकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. नमस्कार, मी प्रियांका, आपण पाहताय व्हीएम न्यूज मराठी. आमच्या असंख्य प्रेक्षकांना माझ्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. विधानसभा निवडणूक 2019 विजयानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांनी कराडमधील सर्व पत्रकार तसेच नागरिकांना कराड येथील शासकीय विश्रामगृहात त्यांना आमंत्रित करून सगळ्यांना दिवाळीचा फराळ दिलेला आहे. त्यानिमित्तानं त्यांनी आमच्या व्हीएम न्यूजला शुभेच्छा दिलेल्या आहेत. या त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी तन्मय पाटील यांनी केलेली खास बातचीत. न्यूजच्या सर्व दर्शकांना आणि श्रोत्यांना दिवाळीच्या निमित्तानं माझ्या हार्दिक शुभेच्छा. सातारा जिल्ह्याच्या सर्व तालुक्यामध्ये व्हीएम न्यूजनं आपलं एक स्थान निर्माण केलेलं आहे, स्थानिक वाहिनी म्हणून. स्थानिक बातम्या, स्थानिक घडामोडी जी अगदी शेवटच्या दर्शकापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम व्हीएम न्यूज करत आहे. आणि कराडमध्ये, कराड परिसरामध्ये काय घडलंय हे पाहायचं झालं तर थोड्या वेळ जर व्हीएम न्यूज पाहिली तर त्याला सर्व घडामोडींची कल्पना आम्हाला देखील येते. आपण फक्त हे सगळं करत असताना पारदर्शकता आणि निपक्षपातीपणा हा जपला पाहिजे. या दिवाळीच्या निमित्तानं आपण सगळेच अशा प्रकारचं निर्धार करूया. पुन्हा एकदा व्हीएम न्यूजच्या सर्व दर्शकांना, श्रोत्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो.